ज्याकडे आले रुंद्याला शाळेवर, त्यावेळेस सांगितलं की अतिशय बेधडक बोलणारा माणूस, अशा प्रकारे त्यांचा स्वभाव होता. पाटील साहेबांनी बाकीच्या त्यांच्या राजकीय आणि इतर व्यक्तीमध्ये सांगितलेच आहे, मात्र नंतरच्या काळामध्ये ज्याप्रमाणे ज्या पाटील साहेबांना भेटता आलं नाही, तसं मलासुद्धा भेटता आलं नाही. मात्र आम्ही या ठिकाणी संजयजी आणि निलेशजी या ठाणे जिल्ह्यामध्ये आदरणीय आमदार कतुरे साहेब आणि कपिलजी पाटील साहेब यांच्याबरोबर काम करतात, त्यांचंसुद्धा ठिकाणी त्या राजकीय सामाजिक पक्ष कार्यामध्ये मोठं योगदान आहे. नुकतंच जी काही मानिवली जी ग्रामपंचायत झाली त्यामध्ये त्यांनी सरपंच उपसरपंच दोन्ही निवडून आणले. या ठिकाणी मला या तरुण मित्रांना एवढंच सांगायचं आहे की या धगाधकीच्या जीवनामध्ये नॉट इम्पॉर्टंट ओनली एज्युकेशन बट ऑल्सो इम्पॉर्टंट को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारच्या ह्या अतिशय धावपळीच्या जीवनामध्ये विरंगुळा कुठेतरी मिळावा म्हणून तरुणांसाठी अशा प्रकारे स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्या ठिकाणी बँकेचे उपाध्यक्ष पाटील साहेब, अरुणजी पाटील साहेब यांनीसुद्धा वालकस बेरियाला सकाळी मी तिथे जाऊन आलो की अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. आज या ठिकाणी निलेशजी आणि संजयजी आणि त्यांचे माऊस भाऊ राजाजी पाटील साहेब यांनी या स्पर्धा आयोजित केल्या. मला या ठिकाणी यांना धन्यवाद द्यायचे आहेत की तरुणांना तुम्ही चांगल्या प्रकारचे या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. जिंकला कोण आणि हरला कोण याला महत्त्व नसतं, हरणारा असल्याशिवाय कोणी जिंकत नसतो आणि म्हणून दोघांना तेवढं महत्त्व असतं. या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्व तरुणांनी सहभाग घेऊन या स्पर्धेची जी काही शोभा वाढवली त्याबद्दल सर्व तरुण क्रिकेट संघांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि चांगल्या प्रकारचे खेळावं अशा प्रकारे सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. विकेट हॅट्रिकची संधी गोलंदाज तय्या. ओहो, इथे मोठा फटका जो मात्र सजवलाय चेंडू हवेमध्ये, झेल झाला आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट. छगनने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आणि योगेश मामा हरड यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राईज, उमेश मामा हरड यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राईज. पद्माकरजी हरड साहेब या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत दिनेश. विकी बिगिट करण्याचा प्रयत्न आणि चौथ्या बॉलवर चौथी विकेट. टीम गोलंदाजी मैदानामध्ये करतो, अचूक टप्प्याची कामगिरी मैदानामध्ये झाली. चार बॉलवर चार आल्यात विकेट, गोलंदाज तयार. इथे चेंडू हवेमध्ये, पाचव्या बॉलवर पाचवी विकेट. छगन सांबरे अप्रतिम गोलंदाजी करतो, पाच बॉल मध्ये पाच विकेट. पाच बॉल मध्ये पाच विकेट घेतल्यात आणि पाचही कॅच क्षेत्ररक्षकांनी पकडलेत, अप्रतिम झेल.
या बॉलवर जर विकेट घेतली तर विष्णू काका शेलार यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज। पाच बॉल मध्ये पाच आल्यात। स्ट्राइकर एंड वर आपण फलंदाज पाहतोय। सूरज गोलंदाज तैयार। छगन सांबरे इथे सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय। चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय। चेंडू जाईल।